छोड़ो भाई, आज कितने गाय है अपने पास? आज मेरे पास 11-12 गाय है क्या? कल गाड़ी आई, कल गाड़ी आई थी अपनी। हाँ तो सब बढ़िया बढ़िया क्वालिटी की गिर गए आज। अरे वाह, एक नंबर वाली की क्या डिटेल है? गोरा 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 है कि इसको अभी जनी होगी। तर मित्रांनो, जनलेली गोरा दिलेली आहे तिने। कितना दूध आहे भाई इसको अभी? 7 लिटर एक टाइम का? 7 लिटर दूध आहे। तर मित्रांनो, हिला एक टाइम निकालाव आहे की दूध? तर मित्रांनो, हिचा आरा वगैरे काही लावलेला नाही। क्या बोले किंमत इसकी? 1,11,000। 1,11,000 रुपये किंमत आहे। और अभी कितनी ब्याज की है? दूसरा अभी दूसरे में है क्या? जी जी। 14 लीटर दोनों टाइम का दूध है? जी। चलो, ये भी जने ले, बछड़ी नीचे इसको। ये भी जनी भी है, बछड़ी नीचे है क्या? 6 लीटर दूध है। इसको भी 6-6 लीटर दूध चालू है। क्या बोलने की कीमत इसकी? 75,000। दूसरे तीसरे में अभी? दूसरे में है क्या? 6-6 लीटर दूध चालू है क्या? जी जी। तर मित्रांनो, 6-7 लीटर दूध चालू है। टॉप क्वालिटी जगह आने लगे मित्र। ये वाली भैया ये गाभन है क्या? जी। 10-12 दिन लेगी जन्ने में। ये 10-12 दिन लेगी जन्ने को। इसकी कीमत कितनी है? 85। इसकी 85,000। तर मित्रांनो, ही तोलावरची गाभन आहे। चार आहे फक्त, 4 दाती मित्रांनो आणि तिला 8 दिवस बाकी अजून। अरे वा, बहुत बढ़िया। इसको कितने दिन बाकी है अभी? इसको 15 दिन बाकी है। इसको 15 दिन बाकी है क्या? कीमत कितनी इसकी? 75,000। तर मित्रांनो, याची 75,000 रुपये सांगायला किंमत ही व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल। आता अब आपने पास 10 लीटर के ऊपर दूध देने ली? 10 लीटर तो ऊपर ही मिलेगा। नीचे नहीं कोई? नहीं नहीं। जी जी, ये वाली नीचे होगा तो नीचे बोल देंगे। हाँ हाँ जी, नीचे होंगी तो नीचे बोल देंगे। ज़्यादा से जी 20-25 दिन लेंगे। ये भी 20-25 दिन लेगी। पहले में गई? नहीं, पहले में, अब दूसरे में जनेंगी। अभी दूसरे में जनेंगी क्या? क्या बोली कीमत इसकी? भी 75। इसकी 75,000 है। तर मित्रांनो, ही किंमत ऐकून तुम्ही घाबरू नका, 75,000 रुपये सांगाल किंमत आहे। व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल। सहसा यांच्या दावणीवर 10 लिटरच्या पुढचे तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे। काही काही कमी पण आहे मित्रांनो। ही भी गाभा नाही का भैया? क्या बोली किंमत इसकी? 61,000। कितने ब्याज की आई? अभी दूसरा ही, तीसरे मांगी। अब तीसरे में जनेगी? तीसरे में जलेंगी। जी जी, थोड़ा उसमें कमजोर लग रहे हो? नहीं नहीं नहीं, भूखी प्याज ही चालू गाड़ी की आई रात को, तो आई सब्जी गाड़ी सब रात को। एक सी दिख रही सब्जी, देखो सारा भाड़ा खाएंगे तो पेट भरे। 61,000 13-14 लीटर यार है ये वाली क्या? तर मित्रांनो, ही 13-14 लीटर दूध अच्छी गाय है। कितनी पाले हैं उसको? बहुत बढ़िया काम। रात में देखो कितनी भारी ये वाली भैया। जनेले बछड़ी नीचे। तर मित्रांनो, ही जनलेली आहे खाली, वासरी कालवडी आहे तिला। आणि अभी किंमत काय आहे भैया इसकी? 60,000 इसकी भी। दूध कितना देगी अभी? अभी मेरे पास 2 टाइम का 9 लीटर दूध आहे। दोनों टाइम का 9 लीटर दूध चालू आहे। तर मित्रांनो, आता 2 टाइमचा त्यांच्याकडे 9 लीटर दूध चालू आहे। आता जी गायला जसं दूध आहे मित्रांनो, तसं किंमत पण आहे तिची। ये भी जनी हुई है, एक टाइम का 5 है क्या? अरे वाह, कीमत कितनी लगाई भाई इसकी? 65,000। जर्सी में क्रॉस है क्या? हाँ, गिर क्रॉस है। गिर साहिवाल का और गिर का मिक्सचर है। ऐसे क्या है, साहिवाल और गिर का मिक्स है क्या? जी। कीमत कितनी बोले आपने? 65,000। तर मित्रांनो, फक्त या किमती सांगायला हे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल। प्रत्येक व्यवहारमध्ये 10-15,000 इकडे तिकडे होऊन जातं मित्रांनो। तर कास वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही, सर्व गायीचा कास वगैरे बघा, गाई बघा। प्रत्येक गायीची वेगवेगळी किंमत असणार आहे सांगायला। सर्व गायीची तुम्हाला किंमत सांगितलेली मित्रांनो, बोलायची किंमत पण व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातं, फक्त सांगायला किंमत आहे। आता जर तुम्हाला गाई घ्यायची असतील मित्रांनो, आता आपण तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काही दूध वगैरे, पण जर तुम्ही जागेवर या, जागेवर दूध वगैरे तुम्हाला 3 टाइम 4 टाइम दूध येतं, चेक करा मित्रांनो।
तरच तुम्ही गीर गाई घ्या मित्रांनो. आता कसं आहे काही वेळेचा शेतकरी घरी गाई गाई घेऊन जाता मित्रांनो, पण काही वेळेस एखादी गाई दूध देत नाही, तर म्हणजे कसं होतं तुमच्या मनामध्ये शंका असते की आम्हाला फसवलं का काय, तर त्यापेक्षा इथं या मित्रांनो इथं चेक करू शकता तुमच्या हाताने दूध वगैरे. चेक तर गॅरंटी मिळाली, गॅरंटी मिळेली चेक करेल गॅरंटी खतम. जी जी जी. तर मित्रांनो जर तुम्ही इथं दूध वगैरे चेक केलं जागेवरती तर ते आज सांगताय की गॅरंटी भेटणार नाही, मग तुम्ही तीन चार टाइम दूध चेक करून घेतली बेकार. मित्रांनो त्यांचं म्हणणं असं जर तुम्हाला गाई पटली तर तीन चार टाइम दूध चेक करा तुम्ही, जर तुम्हाला गाई पटली तर गाई घ्या नाहीतर सोडून द्या तुम्ही विषय. आणि प्रत्येकाची तुम्हाला किमती वगैरे सांगितलेली आहे, व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे. फक्त विषय असा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही गाय पाळले ना तर तुम्ही व्यवस्थित गाय सडं वगैरे चेक करा स्वतःच्या हाताने, दूध वगैरे काढा मित्रांनो. आता एखादी गाय दूध काढायला कडक जाते, आता कडक आहे करणार मी तुम्हाला असं आहे का. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे जर गाभण राहिली तर ते सडं वगैरेची गॅरंटी राहणार आहे, आणि जे काटा वगैरे निघतो माया त्याची गॅरंटी वगैरे राहणार आहे, ते परत घेणार आहे. गाय फट गाय लो पैसा फट पैसा लो. तर गाई वगैरे बघू शकता, सर्व गाई तुम्हाला दाखवलेली आहे, प्रत्येक गाईची वेगवेगळी किंमत आहे. आता काही गाईचे प्रत्येक गाईमध्ये मित्रांनो 10-15 हजार, काही काही गाईमध्ये 20 हजार इकडं तिकडं होतील. आता तुमचा व्यवहार कसा होता त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला मंगळवारच्या दिवशी गाई पाहायला भेटतील असं काही विषय नाही. त्यांच्या ज्या गाई आहे त्या शुक्रवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी त्यांची गाडी गाईंची गाडी येत असते, तर तुम्ही मध्ये येऊ शकता त्यांना कॉल करू शकता. आणि सहसा बाजारच्या दिवशी कसं असतं मित्रांनो सर्व व्यापाऱ्यांच्या गाई आलेल्या असतात, तर तुम्हाला 2 गाई जास्त पाहायला भेटतात बाजारामध्ये. आणि आपण असं म्हणत नाही की यांची आपण तुम्हाला गाय दाखवतो, यांचाच करून घ्या तुम्ही गाई, तुम्हाला पटलं त्या व्यापारीकडून तुम्ही गाई वगैरे घेऊ शकतात. तुम्हाला जिथं तुम्हाला चांगल्या गाई भेटल्या व्यवहारामध्ये आणि समजा दुधाची आणि क्वालिटी, तर तिथं तुम्ही गाई घेऊ शकता. आपण बऱ्याच दिवसापासून यांचा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो, तर यांच्याकडं सहसा बरेच अशी रिपीट आलेली शेतकरी सुद्धा आहे मित्रांनो, जे घेऊन गेलेली गाई आणि परत गाई घ्यायला आलेली. आणि गाईचा व्यवसाय म्हणजे असं आहे मित्रांनो तुम्हाला थोडाफार अनुभवचं पण गरज आहे, नाहीतर आपण डायरेक्ट आपल्याला गाई घ्यायची आणि गाई गरबडेमध्ये कधी गाई घेऊ नका. थोडे थांबा, 2-3 बाजार फिरा, व्यवस्थित गाई चेक करून घ्या मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्यांनी गाई घेतलेली आहे त्यांना भेट द्या, त्यांना विचारा काय किमतीत घेतलेली आहे, कसे घेतलेले आहे, दुधाला कसे चालत आहे, ते विचारूनच गाई घ्या मित्रांनो. आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला किमती वगैरे सांगतोय असं समजू नका की मी तुम्हाला इथं फोर्स करतो की यांचाच करून गाई घ्या. तुम्हाला पटेल त्या व्यापाऱ्याकडून गाई घ्या मित्रांनो. आणि व्यवस्थित माझं तर एक मत नाही मित्रांनो, तर व्यवस्थित गाई चेक करूनच घ्या, काय गडबडीमध्ये कुठली गाई व्यवहार करू नका, कारण की ही गाई तुम्हाला 50-60 खाली देत नाही, पुढंच गाई देतात ती. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि जी आपली दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलतून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या शेतकऱ्यांना बाजार द्यायचा असेल जी आपली धुळे जिल्ह्यातली त्यांना तर माहिती, पण जे बाहेरचे त्यांना सांगतोय, तर तालुका जिल्हा धुळे आहे. जर तुम्हाला बाजारामध्ये यायचं असेल तर एक कॉटन मार्केट आहे मित्रांनो, पारोडा चौपुलीपासून सरळ रस्ता आहे, यांना कॉल करा व्यापाऱ्यांना, तुम्हाला पुढं घ्यायला येऊन जातील ते.